मुंबई पुणे या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला पनवेलहून कार्ले येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी सात जणं निसान टेरानो ही कार घेऊन निघाले होते यावेळी बोरघाटीत त्यांच्या कारनं अचानक पेट घेतला सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडली असून याची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात सायंमाळच्या वर्षाबाजूस निसान टेरानो या कारनं अचानक पेट घेतला त्यावेळी कारमध्ये सात जण होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल आय आर बी यंत्रणा देवदूत अपघातग्रस्त मदत टीम महामार्ग व खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र तोपर्यंत कारचा कोळसा झाला होता या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार संपूर्णपणे जळून खाक झाली यावेळी महामार्गावरील वाहतूक रोखावी लागली होती मात्र काही बेजबाबदार वाहन चालक आग लागलेल्या गाडीच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत होते कारमधील सर्व प्रवासी विचुंबे गावातून कारला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी जात होते या घटनेची खोपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यानच्या काळात वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्यानं घडत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे